साहेब ही निवडणूक ऐतिहासिक अशी मानली जाते आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने झुंज दिली आणि तुम्ही या संपूर्ण मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते असं म्हटलं जात आहे. आपलं काय विश्लेषण आहे? मी राजा कॅम्पीची सुरुवात नाशिक पासून सुरू केली आणि नाशिकच्या तरुण पिढीने जो एक प्रचंड प्रतिसाद दिला तो नाशिकचा संदेश महाराष्ट्रात पोहोचला. तर मी नाशिकमधनं सोलापूरला गेलो, तिथे तिकीट सोलापूरला मी उस्मानाबादला गेलो, तिथे तिकीट तिथून परभणीला गेलो, नंतर बीडला गेलो, नंतर लातूरला गेलो, नंतर नांदेडला गेलो, औरंगाबादला गेलो, नगरला गेलो. तर जो जे चित्त मी नाशिकमध्ये पाहिजे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात उभी राहिली इथं पाहिजे ते चित्त दिवसेंदिवस सगळ्या चित्त देण्याचे वाढत गेले हा माझा अनुभव. पण साहेब आयत्या वेळेला पक्ष बदलून भाजपमध्ये जाणाऱ्यांचा पण देखील मोठ्या प्रमाणात पराभव झाला. अगदी उदयनराजेंचं उदाहरण आहे, हा एक इतरांसाठी धडा आहे का राजकारणामध्ये? आम्ही कसंही वागू कसेही निर्णय घेऊ या सगळ्यांचं लोकांनी आपल्या मत व्यक्त केलं आणि त्याच्यात जे काही खास होऊ इच्छित नाही.